तर मित्रांनो सबस्क्राइब करा आपले व्हायरल गोष्टी या यूट्यूब चॅनलला आणि त्यासोबतच बेल आयकॉन देखील नक्की दाबा आणि मित्रांनो सामील व्हा आपल्या 50,000 यूट्यूब परिवारामध्ये। त्यामुळे आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपल्या 50,000 परिवारामध्ये नक्की सामील व्हा। तर मित्रांनो मेगा ऑक्शन मध्ये सुरेश रैनाला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही, तेव्हापासूनच सोशल मीडियावर चाहते त्याच्यासाठी भावुक झाले होते। तर विक्री न झाल्यामुळे सुरेश रैना हा आयपीएलच्या 15व्या हंगामात म्हणजे आयपीएलच्या 15व्या सीझनमध्ये आपल्याला खेळताना दिसणार नाही। तर मित्रांनो यानंतरून आता सुरेश रैनाने एका व्हिडिओद्वारे बीसीसीआयला परदेशी लीगमध्ये खेळण्याची संधी देण्याचे आवाहन केले आहे, जे की मित्रांनो आता या आवाहनानंतर त्याला परदेशात बीबीएल आणि सीपीएल ही लीग खेळण्याची संधी मिळेल का याबद्दलच संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो सुरेश रैनाने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले होते, कारण तो संघात स्वतःला बसू शकत नव्हता। तर त्यामुळे त्याने नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून देखील निवृत्ती घेतली। मात्र मित्रांनो त्यानंतरून तो आयपीएल खेळतच राहिला, परंतु त्यावेळी देखील वैयक्तिक कारणांमुळे तो आयपीएल 2020 खेळला नाही, परंतु तो आयपीएल 2021 परतला होता। मात्र तो सातत्यपूर्ण कामगिरी तेथे करू शकला नाही आणि गेल्या काही सामन्यांमध्ये मिस्टर आयपीएलला बाहेर बसावे लागले। तर आता तो देशांतर्गत क्रिकेटही खेळत नाही आणि त्याचमुळे यावर्षी कोणत्याही संघाने फ्रँचायझीने त्याला मेगा ऑक्शनमध्ये विकतही घेतले नाही। तर याव्यतिरिक्त सुरेश रैना हा चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून दीर्घकाळ क्रिकेट खेळला आहे, परंतु त्याही संघाने त्याला खरेदी करण्यास रस दाखवला नाही। तर या खेळाडूने आपल्या दमदार फलंदाजीने चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक आयपीएलचे विजेतेपद देखील त्यांना पटकावून दिली होती। तर या खेळाडूने 205 सामन्यात 5,528 धावा या केल्या होत्या, जे की या लीगमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे। तर यातही रैनाने 11 वर्षे हे चेन्नईकडूनच खेळताना 4,787 धावा या केल्या होत्या। तरीही मित्रांनो चेन्नई सुपर किंग्जने सुरेश रैनाला आपल्या संघात घेतले नाही। तर मित्रांनो यानंतरून सुरेश रैना याला क्रिकेट खेळण्याची खूप उत्सुकता आहे आणि त्यामुळेच त्याने आयपीएल 2022 नवीकले गेल्यामुळे आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून बीसीसीआयला विशेष आव्हान हे केले आहे, जे की यामध्ये त्याने आम्हाला बाहेर खेळण्याची परवानगी दिली पाहिजे असे म्हटले होते। जसे इतर देशांचे खेळाडू बीबीएल बीपीएल आणि सीपीएल या लीगमध्ये खेळतात आणि आता अखेर सुरेश रैनाने केलेल्या आव्हानाला बीसीसीआय परवानगी देईल का याबद्दल बोलत झालेच। तर मित्रांनो येथे बीसीसीआयच्या गाईडलाईन्सनुसार येथे ऍक्टिव्ह मेन क्रिकेटपटू हा कोणत्याही परदेशी T20 किंवा T10 लीगमध्ये खेळू शकत नाहीत, जरी त्या क्रिकेटपटूचा राष्ट्रीय करार असेल किंवा तो राष्ट्रीय संघात निवड होण्यापासून दूर असेल। तथापि मित्रांनो ज्या क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली आहे आणि बीसीसीआयशी संबंधित कोणत्याही स्पर्धेत खेळण्याचा त्यांचा इरादा नाही, अशा क्रिकेटपटूंना बीसीसीआय ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC देते। आणि त्यामुळेच मित्रांनो येथे जर सुरेश रैनाने आता आयपीएलपासून देखील दूरी राखली तर येथे बीसीसीआय त्याला देखील ही परमिशन देऊ शकते आणि त्यामुळेच आता सुरेश रैना आपल्याला बीबीएल किंवा सीपीएल या लीगमध्ये देखील खेळताना दिसू शकतो। तर तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमचे मत आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तसेच माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तसेच आम्ही लखनौ सुपर जायंट्स या संघाची प्लेइंग 11 ही खरंच मजबूत आहे का याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे, जो की तुम्ही वरील व्हिडिओवर क्लिक करून पाहू शकता। त्यामुळे वरील व्हिडिओवर नक्कीच क्लिक करा।